रुपेश आहे, संतोष येते गोलंदाजी मार्कवर, सिक्किम बॉईजचा शांती स्पोर्ट्स आहे, अतिशय चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, भरपूर जबाबदारी असेल, मात्र हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना सुरू झालाय, दॅट्स अ गुड बॉल. पहिला चेंडू डेड एंड स्पॉट आहे, इथे जर बघितलं तर पहिल्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव येतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतोय संतोष यांना. ओ टू यू मिस्टर निशांत. तर सर्वांचं हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. गोलंदाज संतोष यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू हाताळत असताना चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय आणि इथे वाईट चेंडू पाहायला मिळतो आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत सरांना आपण पाहतोय. मॅन फ्रॉम नवघर भाईंदर परिसरातील एक जबरदस्त अप्रतिम व्यक्तिमत्व पंचाच्या भूमिकेमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शांती स्पोर्ट्स विरुद्ध सिक्किम चंद्रपाडा या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. शांती हा संघ शतरक्षण करतोय आणि सिक्किम चंद्रपाडा हा संघ फलंदाजी करतोय. गोलंदाज राईट ओवर द विकेट नाव. यावेळेस आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, परंतु जी पोझिशन हवी आहे ती पोझिशन प्राप्त होत नाही आहे. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत संतोष. पहिल्या षटकामध्ये एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि चांगल्या टप्प्यावरती त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. हा सामना देखील चांगला पाहायला मिळेल, हा मॅच देखील रंगेल या दोन संघामध्ये. पुढे आलेत यावेळेस पाहिलं तर शतरक्षक काय व्हॉइड ऑफ लॉंग ऑफ ला चुकी करतोय, झेल सोडलाय आणि ते दोन धावा मिळाल्या. संधी निर्माण झाली होती, अगदी गोलंदाजाने दबाव निर्माण केला होता. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हातात ठेवला. खराब शतरक्षण, इथे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवायला हवा शतरक्षकानं, कारण एवढा वेळ तुम्ही हातामध्ये चेंडू ठेवू शकत नाही आहे. आणि ते दोन्ही फलंदाजाचं कौतुक करेन, अगदी जलद गतीनं त्याने धावा इथे पूर्ण केल्या. या चेंडूवरती तीन धावा पाहायला मिळाल्या. सुरुवातीच्या दोन चेंडूवरती जो दबाव निर्माण केला होता ना, अगदी तसंच काही पाहायला मिळालं, कारण या चेंडूवरती ऑलमोस्ट विकेट होती, परंतु जेल सोडलाय व्हॉइड ऑफ लॉंग ऑफ ला. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज, परंतु शतरक्षण खराब राहिलं. या षटकामध्ये अगदी मागच्या चेंडूवरती तीन धावा मिळाल्या. संतोष बॉलिंग ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंडला पाहतोय फलंदाज संकेतला. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2024 दत्ताली स्पोर्ट जू चंद्र आयोजित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्मानाची मानाची अभिमानाची अविरत परंपरा सुरू ठेवली आहे दत्ताली स्पोर्ट जू चंद्र या टीमनं, कारण मागील काही वर्षांमध्ये या संघाच्या माध्यमातून आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय या क्रीडानगरीवरती. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज झाले स्वतः फलंदाज, अगदी जर पाहिलं ना पडल्यानंतर चेंडू अनअपेक्षितपणे उचली घेतोय आणि त्या उचलीसाठी बीट झालेत. मला ते वाटते ओव्हरपीस साठी खेळले होते, परंतु इथे जर पाहिलं तर स्वतःवरती कंट्रोल दाखवला आणि शांतच राहिला फलंदाज. चांगल्या रीतीनं चेंडू हाताळलाय, संतोष कौतुक करावं लागेल, भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि चांगल्या रीतीनं इथे तो गोलंदाजी हाताळतोय या मॅच मध्ये. यावेळेस देखील आडव्या बाटण्या खेळण्याचा प्रयत्न पुढे आले होते, चेंडूच्या रेषेमध्ये नाही आहेत. अजून एक डॉट चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. अगदी फलंदाजाला रीड केलं जातं, त्याच्या शरीरापासून दूर चेंडू ठेवले जातात. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती, कारण एक व्हाईटच्या रूपात धाव आली होती आणि 3 धावा पलून देखील काढल्या होत्या या दोन्ही फलंदाजांनी. एकंदरीत 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय या मॅच मध्ये. गोलंदाज संतोष राईट अप ओव्हर द विकेट नाव. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका, अगदी मिडविकेट वरून शतरक्षक पुढे आलेत आणि एकच धाव मिळते. मिडविकेटच्या बाहेर हा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू रिंगणातच राहिलाय वर्तुळातच राहिलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते संकेत सर.
नो डाऊट. मात्र ज्या पद्धतीने ते गोव्याचा खेळाडू चेंडू पकडण्यासाठी गेला होता तो म्हणजे आमचा लाखा, मात्र त्याला चेंडू पकडता आला नाही कारण त्याच्या अगोदर एक क्षेत्ररक्षक तिथे आलाय. मात्र लाखा हितेश याच्यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असेल. मात्र हे षटक अतिशय जबरदस्तरित्या संपतंय. संतोषने एक चेंडू अवांतर हाताळला, त्यानंतर एक झील सुटलाय, तीन धावा आल्या, त्यानंतर लागोपाठ दोन चेंडू निर्धाव. मात्र षटकात धावसंख्या जर बघितली तर फक्त आणि फक्त ती म्हणजे पाच आहे. पहिले षटक संपलंय. ओ टी यू निशांत. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. संतोषच्या माध्यमातून अगदी त्याने इम्प्रेस केलं. ऑप्शनच्या बाहेर जाणारे जास्त चेंडू टाकलेत आणि जेव्हा जेव्हा फलंदाजाने शपल क्रॉस केलाय तेव्हा देखील त्याला रीड करून चेंडू टाकलेत. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी, कारण पॉवर प्लेचं षटक तुम्ही हाताळताय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाच धावा तुम्ही खर्च करताय, म्हणजे चांगल्या दर्जाची गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय, शांती स्पोर्ट्स विरुद्ध सिकीएम चंद्रपाडा. या दोन संघामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल कारण अगदी साई प्रतिष्ठान अगदी जर असोसिएशन आहे आणि या असोसिएशन मध्ये हे संघ खेळतात. टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय. जास्त वेळ दौडू नका, नम्रतेची विनंती आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना केली जात आहे कारण आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळणार आहेत, त्याच्यामुळे जास्त सामने आहेत आणि आज फायनल देखील आहे सरकार असोसिएशन आणि साहेब असोसिएशन मधील. त्यामुळे जास्त वेळ दौडू नका कारण आयोजकांनी खूप चांगली स्पर्धा आयोजित केली आहे आणि जास्तीत जास्त षटकाचे सामने खेळवले पाहिजे ही प्रामाणिक भूमिका आमच्या आयोजकांची आणि चांगल्या रीतीने आतापर्यंत सामने पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट भरपूर सारं प्रगल्भ झालाय, खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जुचंद्र परिसरामध्ये आपण दोन स्पर्धा पाहतोय, म्हणजेच पहा किती क्रिकेट प्रगल्भ झालाय, किती मोठं आहे हे टेनिस बॉल क्रिकेट विश्व, कारण विविध ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटने टाकलेली कात आणि टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस संकेत सर आपल्याला पाहायला मिळतात, कारण अगदी चांगलं प्लॅटफॉर्म सेट झालाय फलंदाजांसाठी आणि ते चांगल्या रीतीने खेळ देखील दाखवत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती महेश आला आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय संकेतला. आतापर्यंत संकेतनं भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केलाय, त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगल्या रीतीने खेळ साकारावा लागेल, अनोखी शैलीमध्ये खेळावं लागेल कारण इथे जर पाहिलं तर हा मैदान फलंदाजांसाठी नंदनवन ठरलाय मागील दोन दिवसामध्ये जर आपण विचार केला तर. परंतु आजच्या दिवसामध्ये गोलंदाज देखील कमालीची गोलंदाजी करतायत या स्पर्धेमध्ये. तर सामन्याला सुरुवात करा पंचांच्या भूमिकेमध्ये. समित पाटील यांना आपण पाहतोय, ते मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि सरकार क्रिकेट असोसिएशन साहेब क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती महेश राईट अप ओव्हर द विकेट ना संकेतच्या विरोधात. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि इथे डॉट चेंडू आलाय. या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी शांतीय या संघाने केली आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर संतोषनं इम्प्रेस केलं, परंतु या षटकामध्ये पहिला चेंडू टाकत असताना महेशचा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला, अगदी गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला आणि तदनंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना आपण पाहतोय, परंतु खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज इथे चेंडू हवेत खेळलेच, मिस टाइम फटका, मिड ऑफ ला शतरक्षक अगदी आले, कॉलिंग खराब आणि इथे झेल सुटला. कॉलिंग खराब होती, अगदी वाईड ऑफ लॉंग ऑफ वरून शतरक्षक पुढे आले, ते मिड ऑफ वरती कव्हर वरून देखील शतरक्षक आलेत, कॉलिंगचा अभाव होता, जजमेंट चुकलाय आणि ते झेल सुटला. आणि या चेंडू वरती जर पाहिले ना तर फक्त एकच धाव मिळते, पूर्णपणे दबाव जाणवतोय फलंदाजांवरती या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेशच्या विरोधात पुढे आले, तिथे कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, चांगला स्ट्रोक सजवलाय, बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर, सरळ चार धावांसाठी सीमा रेषा पार, चौकार. खेळ संपल्यानंतर आमच्या व्यासपीठावरती चिट्ट्यांचा कॉल केला जाईल, त्यामुळे जे संघ विजयी झालेले आहेत त्यांना विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती, या ठिकाणी चिट्ट्यांचा कॉल केला जाईल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, इथे स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शतरक्षक
अगदी मिडॉनला पोहोचले होते परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि ते दोन धावा मिळतील या चेंडूवरती. या दोन धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा पाहायला मिळाल्या, फक्त 5 धावा, आणि या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आलेत. अशाच प्रकारे चांगली बॅटिंग करावी लागेल, धावफळ खळत ठेवावं लागेल फलंदाजांना. यावेळेस पाहिलं तर लक्ष्यांच्या बाहेर आहे. यस, इट इज अ वाईट. पंच आमच्याकडे वळतील, दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात इथे एक एक्स्ट्रा धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. यावेळेस अगदी जर पाहिलं तर फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू ऑन साइड ला खेळायचा होता आणि चेंडू गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि ते दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. अल्टीपल्टी शॉट म्हणावं लागेल आणि ते तिसरी धाव देखील पूर्ण. काय घडलं या चेंडूवरती, नाट्यमय क्रिकेट. अगदी जर संकेतस्थळ जर पाहिलं ना तर फॉलिंग स्वीप खेळायचा होता या फलंदाजाला, परंतु अल्टीपल्टी शॉट, बॉल गेलाय डीप पॉइंट सीमारेषा जवळ आणि अगदी तीन धावा मिळाल्या. या तीन धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. महेशनं आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग केली जाते रुपेशच्या माध्यमातून. 6 चेंडू म्हणजे 12 धावांवर तो खेळतोय या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइड ला, चेंडूला बिरकावलाय, परंतु शतरक्षक आहे मिड विकेटला, त्याने चुकी केली आहे, जेल सुटलाय आणि इथे तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद. केला होता परंतु मिड विकेटला अगदी जर पाहिलं ना तर जेल सुटलाय आणि धावपाच्या स्वरूपात इथे फलंदाज संकेत बाद झाला. भरपूर मोठा संघर्ष संकेतने या मॅच मध्ये केला. तब्बल 7 चेंडू मध्ये 4 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि धावपाच्या स्वरूपात इथे तो बाद झाला. क्रिकेट मधील आत्महत्या या खेळाडूने केली, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल, कारण धावा फार कमी येत होत्या. इथे संकेत बाद झालाय धावपाच्या स्वरूपात, परंतु एका बाजूला रुपेश चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याला अशा प्रकारे बॅटिंग सातत्यानं करावं लागेल या मॅच मध्ये. श्रद्धांजली चषक 2024 आपण पाहतोय. दत्ताली स्पोर्ट जूचंद्र आयोजित ही क्रीडा स्पर्धा कैलासवासी चंद्रधर म्हात्रे तांडेल साहेब यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण भरपूर मोठं व्यक्तिमत्व या परिसरातून आपण त्यांना पाहिलं आणि खूप चांगलं कार्य या परिसरामध्ये साहेबांचं राहिलं आहे आणि अगदी त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच श्रद्धांजली चषक 2024 हा क्रीडा सोहळा आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 नरेश आलेत. नवीन फलंदाज मैदानावरती ध्रुव दाखल झालेत. दोन षटकांचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. गोलंदाज नरेश राईट ओवर द विकेट. फुल टॉस बॉल होता ऑन साइड ला, चेंडूला सरळ डाललाय, या चेंडूवरती फुल टॉल वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. नरेश हा चेंडू फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने लॉंग ऑफ ला खेळलेत, परंतु पंचाने नो बॉल घोषित केला आणि ते जेल देखील सुटला. दोन धावा या चेंडू वरती, इथे नो बॉल आणि पुढचा चेंडू देखील फ्री हिट असेल. अगदी पहिला तर शरीर भेदी चेंडू होता आणि पंचाने लगेच नो बॉलचा इशारा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ध्रुवचा राहिलाय, फटका फसला होता. लॉंग ऑफला शतरक्षण खराब. इथे दोन धावा मिळाल्या, म्हणजेच काय 2+1 अशा तीन धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, कारण मागील चेंडू नो बॉल टाकलाय नरेशनं. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात राईट ऑफ ओव्हर द विकेटनं. गोलंदाज तयार.
आठव्या बॅटनं अगदी पाहिलं तर क्रॉस बॅटेड फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ, अगदी चेंडूला अडवलाय, कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळतोय शतरक्षकाच्या माध्यमातून. आणि ते दोन धावा अगदी पलून काढल्यात, काही शतरक्षण होतं, लाजवाब, अगदी बॉडीला स्ट्रेच केलं. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. या खेळाडूनं शरीराला ताण दिला, बॉडी स्ट्रेच केली आणि चेंडूला अडवलाय, कमालीचा एफर्ट्स त्या शतरक्षकाचा पाहायला मिळाला. दोन धावा या चेंडूवरती फक्त आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा, यावेळेस कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शतरक्षक कव्हर्सला पोहोचलेत, परंतु झेल कम्प्लीट होत नाहीये. आणि इथे देखील दोन धावा मिळतील ध्रुवला. ध्रुव मैदानावरती आलाय, धावा अगदी खोऱ्याने येतात, चांगल्या रीतीने तो खेळतोय, अगदी आक्रमकता दाखवतोय आणि चांगल्या परिस्थितीमध्ये तो अगदी संघ आणून ठेवतोय या मॅच मध्ये. कारण परिस्थिती किती अवघड असो, परंतु जो संघर्ष करत असताना आत्मविश्वासाने मैदानामध्ये उभा राहतो ना, तोच टिकतो या क्रिकेटच्या पटलावरती, या क्रिकेटच्या मैदानावरती. आणि ध्रुवची चांगली कामगिरी राहिली आहे या षटकामध्ये, आतापर्यंत 10 धावा त्याच्या बॅटमधून पाहतोय. ध्रुवच्या विरोधात अजून एक चांगला फटका, ध्रुवच्या बॅटमधून येतोय, बॉल जातोय इन टू द गॅप, सीमारेषेच्या पलीकडे, दणदण करत चौकार. अगदी आडव्या बाटने खेळले होते मिडविकेट रिजन मध्ये, कमालीचा फटका त्यांनी सजवलाय, तब्बल 4 धावा या चेंडू वरती. या 4 धावेनं संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. धाव्या खूप चांगल्या येतात या षटकामध्ये, आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा ध्रुवच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेत. नरेशच्या विरोधात आक्रमण केले गेले, तब्बल 15 धावा या गोलंदाजानं आतापर्यंत खर्च केलेत या षटकामध्ये. गोलंदाज नरेश राईट आर्म ओव्हर द विकेट न, कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल आणावा लागेल, चांगल्या रीतीनं त्याला चेंडू टाकावा लागेल, व्हेरिएशन दाखवावे लागतील, कारण सुरुवातीचे 4 चेंडू त्याचे खराब राहिले त्या मॅच मध्ये. इथे पूर्व टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला, काउकन रिजन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत, चेंडू अडवलाय आणि इथे देखील 2 धावा मिळतील ध्रुवला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा पुरेपूर दबाव फलंदाजी करणारा संघावरती आला, तदनंतर संकेत धावाच्या स्वरूपात बाद झाला, अगदी त्यांनी विकेट सॅक्रिफाईस केली, परंतु ध्रुव मैदानावरती आल्यानंतर कमालीची बॅटिंग करतोय. इथे मोठा फटका, आडव्या बॅटनं चेंडूला दाडलाय सीमारेषेच्या पलीकडे, घनागाती स्ट्रोक, दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक, सीमारेषा पार, षटकार. संतोषने खर्च केल्या, महेशनं 13 धावा खर्च केल्या, परंतु नरेशच्या विरोधात तब्बल 23 धावा मागील षटकामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती चेतन आलेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहतोय रुपेशला. रुपेश देखील चांगली बॅटिंग करतोय, आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या बॅट मधून आल्या, म्हणजेच काय दोन्ही फलंदाज रंगात आहेत आणि चांगली बॅटिंग करत असताना. चेतनचा हा चेंडू आर राऊंड द लेग, त्रिफलाच हिट, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, यष्टा उद्वस्त दांडी गुल.
रुपेशला बात केलाय आणि केदारनाथ इंटरप्राइजेसचे ते मालक आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं योगदान आहे. 10,000 रुपयाचं अगदी देणगी त्यांची पाहायला मिळते आणि ते ऍक्शन मध्ये आहेत आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली. फुलटॉस बॉल ऑन साइडला, चेंडूला सरळ धरलाय, शतरक्षक आहे चेंडू खाली, पकडलाय कॅच, संपलाय खेळ, फलंदाज बॅक टू द पिव्हिलियन. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय फलंदाज बाद. विकेट अर्थातच हॅट्रिक घेतली तर चेतन यांना रमेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जारी झाला आणि चेतन ऑन हॅट्रिक, सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केला. पहिला चेंडू जर पाहिला तर खोलवर टप्प्याचा होता, अगदी ट्रिपलाची स्वरूपात त्यांनी फलंदाजाला बाद केलं आणि ते फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली आहे. काही कमालीचा झेल ऑन साइडला काउकॉर्नर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात म्हणजेच काय, चांगलं कमबॅक करत असताना चेतन पाटील एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे आणि चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी मिळवल्या या मॅच मध्ये. चेतन ऑन हॅट्रिक, या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आता येईल का, परंतु आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. संघाची धावसंख्या सिकेम स्पोर्ट्स या संघाच्या आपण पाहतोय 3-41 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 41 धावा पाहिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये सातत्याने विकेटची पडझर पाहतोय. जास्त वेळ दौडू नका, शांती स्पोर्ट्स हा संघ शतरक्षण करतोय. न्यू बॅटर मैदानावरती श्वेत आलाय आणि तो स्ट्रायकिंग एड वरती असेल. चेतन ऑन हॅट्रिक, हॅट्रिक घेण्याची संधी आहे या खेळाडूला आणि आदरणीय सन्माननीय रमेशजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक देखील या खेळाडूला. जर विकेट हॅट्रिक तुम्ही घेता तर 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल या स्पर्धेमध्ये. अगदी जर पाहिलं तर फक्त चेतन पाटील साठी आहे. अगदी न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन फलंदाज बॅटर आपल्याला श्वेत पाहायला मिळतोय. डावख्या शैलीचा फलंदाज आहे आणि चेतन अगदी जर पाहिलं तर शतरक्षणाची व्यूहरचना करतोय, त्याला विकेट हवी आहे. आतापर्यंत स्लॉग वरच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं ही मोठी गोष्ट असते आणि ते कार्य चेतननं केलंय. महत्वाचे 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. सुरुवातीला रुपेशला बाद केलं आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाज भावेश देखील बाद झालेत. त्यावेळेस पाहिलं तर वाईट चेंडू आहे, खराब चेंडू होता आणि पंचांनी इथे वाईट चेंडू घोषित केलाय. अजून एक धाव मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात. या एका दावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. 42 धावा धाव फलकावरती पाहतोय. सिकेम स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करतोय. आतापर्यंत सुरुवातीच्या 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग केली या संघानं, परंतु या षटकामध्ये धावा रोखल्यात. चांगल्या रीतीनं बॅटिंग गोलंदाजी करत असताना गोलंदाज चेतन पाटील. चेतन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती श्वेतच्या विरोधात. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत ऑन साइडला. मिड विकेटला शतरक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे खराब शतरक्षण. फक्त एकच धाव घेतो या चेंडूवरती श्वेत आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर अगदी 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज चेतन पाटीलनं. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते मृणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. खूप चांगलं टेलिकास्ट, नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसामध्ये अगदी मागील 5 वर्षांचा जर आपण विचार केला तर 3 फेब्रुवारी या दिवशी जेटीसीनं मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ऍज अ टेलिकास्टर म्हणून आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्या चॅनलला प्रमोट केलं. खूप चांगलं टेलिकास्ट आणि या जेटीसीला आज 5 वर्ष होत आहेत आणि त्यासाठी जेटीसीचं देखील आपण कौतुक करायला हवं, मृणालचं देखील करायला हवं. तर खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला, अगदी जोडण्याचं काम केलंय आणि खूप चांगलं टेलिकास्ट, कौतुक करावं लागेल. फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे, चेंडूला अडवलाय आणि ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी शतरक्षण म्हणता येईल कारण चेंडू बराच वेळ हातामध्ये ठेवला होता, लाखात होता तिथे आणि त्याने केली ते चूक आणि ते धावा मिळाला 2 धावा. लाखात एक खेळाडू आहे तो आणि ते 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावरती.
चेतनचं कौतुक करावं लागेल. स्लॉगरचं षटक आहे, या षटकामध्ये धावा अगदी त्यांनी रोखल्यात, मोठे फटके खेळण्याची तो संधी देत नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे या मॅच मध्ये. गोलंदाज उलटाच बॉल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे तिथे, फंबलिंग पाहायला मिळाली परंतु चेंडूला थांबवलाय आणि ते धावपाच्या स्वरूपात द्रुबाद होतोय. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम सीकेएम स्पोर्ट्स ला. फलंदाज रू बॅक टू द पेव्हिलियन. आहेत आणि चांगले क्रिकेटपटू देखील आहेत, अजिंक्य स्पोर्ट्स मधून ते खेळत असतात आणि त्यांचं आगमन त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, तब्बल पाहिलं तर 46 या आकड्यावरती. न्यू बॅटर मैदानावरती नील येतोय, चिट्ट्यांचा कॉल करायचा आहे, त्यामुळे जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण त्वरित या आमच्या व्यासपीठावरती, त्या ठिकाणी चिट्ट्यांचा कॉल केला जाईल. सो प्लीज आपण लवकर या, आम्ही मगाशी देखील उल्लेख केला होता या गोष्टीचा. सो प्लीज आपण लवकर या, त्या ठिकाणी आपल्याकडे वेळ नाही आहे. नीलच्या बॅटमधून हा फटका अगदी पाहिला तर लॉंग ऑनला खेळलेत, डीप मध्ये प्रोटेक्शन आणि इथे खराब शतरक्षण, बॅकअप चांगला झालाय आणि इथे दोन धावा कम्प्लीट केल्या गेल्यात आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. धावा आणि 49 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी शांती स्पोर्ट्सला. मी मगाशी अगदी आश्चर्यचकित मी देखील झालो होतो कारण रोहन मैदानावरती आलाय, दिनेश मैदानावरती आलाय आणि 12व्या खेळाडू आम्हाला नील नाव सांगतोय. अगदी मी देखील कन्फ्यूज होतो परंतु 12व्या खेळाडूचं ऐकणं गरजेचं आहे आणि इथे रोहनचा उल्लेख आम्ही नील केला. सॉरी रोहन, आम्हाला ठाऊक होता हा रोहनच आहे. तर चिट्ट्यांचा कॉल केला जाईल, या सर्व संघ जे विजयी झालेले आहेत त्यांना विनंती करतोय आपण चिट्ट्यांचा कॉल करण्यासाठी या. शेवटचे 2 मिनिटं असतील, तर 2 मिनिटांमध्ये तुम्ही जर या ठिकाणी आले नाहीत तर चिट्ट्यांचा कॉल केला जाईल. या ठिकाणी अगदी पाहिलं तर साहेब क्रिकेट असोसिएशन आणि सरकार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत समीरदादा पाटील, तसेच विपुलजी पाटील देखील आहेत, ते उपाध्यक्ष आहेत आणि अगदी त्यांच्यापासून आम्हाला सूचना मिळते. कारण तुम्हाला 2 मिनिटाचा अवधी असेल आणि 2 मिनिटांमध्ये जर तुम्ही आम्हाला जॉईन झाले नाही चिट्ट्यांचा कॉल करण्यासाठी तर डायरेक्टली चिट्ट्यांचा कॉल इथे केला जाईल आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. दुपारच्या 17 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2024 अगदी आमच्या व्यासपीठासमोर, आमच्या समालोचक कक्षासमोर एक फ्लेक्स पाहतोय, एक मोठा बॅनर पाहतोय, अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ मात्रे तांडेल साहेबांचा आणि साहेबांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण साहेबांचं खूप मोठं कार्य या परिसरामध्ये राहिलंय. नौकार संघाचा कर्णधार आपण या, नौकार संघाचा कर्णधार या ठिकाणी चिट्ट्यांचा कॉल केला जाईल. त्या ठिकाणी आमचे आयोजक आहेत आणि चिट्ट्यांचा कॉल या ठिकाणी केला जाईल. तर सामन्याला सुरुवात करायची आहे, सलामची जोडी मैदानावरती पाठवा. पंचांच्या भूमिकेमध्ये परशुराम पाटील सर, मॅनपन प्रिव्री,
त्यांना आपण पाहतोय. त्यानंतर अशोक राऊत सरांना पाहतोय, ते नवघरचे आहेत. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय भूषणजी भोईर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे, आकाशला वितरित करायचा आहे. तो मागच्या मॅचचा हिरो होता आकाश, जा त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स आहे, त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जाईल. भूषण भोईर एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत, आक्रमक खेळाडू आणि एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत, आणि त्यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय आकाश या खेळाडूला. ये चाल छोड़ के निकल जाएंगे. तर सामन्याला सुरुवात होते, यानंतरचा होणारा सामना राजावली आणि नौकार दोन्ही संघाचा कर्णधार आपण या टॉस केला जाईल. राजावली आणि नौकार या दोन संघामध्ये संतोष आलाय स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्लोवर वन, लॅक ऑफ डिलिव्हरी, पडल्यानंतर चेंडू वळताना देखील पाहतोय स्लोवर वन हा चेंडू होता आणि ते चेंडू आलाय डॉट आणि ते फलंदाज देखील झालेत बाद. पहिल्या चेंडू वरती पहिली विकेट, संतोष बॅक टू द पिव्हिलियन. टॉस केला जाईल राजावली संघाचा कर्णधार आणि नौकार संघाचा कर्णधार. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली, संतोषला बाद केलं. न्यू बॅटर मैदानावरती नितीन दाखल होतोय गोलंदाजी मार्क वरती. रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिला चेंडू काय जबरदस्त छान हाताळलाय रुपेश गोवाळीनं. अगदी पडल्यानंतर चेंडू हलवार पद्धतीनं पाहायला मिळाला आणि तदनंतर थोडासा बाहेरच्या दिशेने देखील वळताना आपण पाहिलाय चांगल्या रीतीनं. आदरणीय सन्माननीय जगदीशजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस ऑन साईडला मिड विकेटला फटका खेळले, शतरक्षक आहे डीप मध्ये आणि ते चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी फक्त दोन धावा मिळतील फलंदाजाला. या दोन धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे दोन या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली अगदी गोलंदाज रुपेशनं आणि ते या चेंडूवरती दोन धावा आल्यात नितीनच्या बॅटमधून. आदरणीय सन्माननीय जगदीशजी भोईर साहेबांचं शुभागमन आणि त्यांचं हार्दिक स्वागत करूया. आणि ते पायचीच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतोय या मॅच मध्ये, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन.
रिफ्लेक्शन रिप्ले जेटीसी लाइव काय टेलिकास्ट आहे. चेडूला फ्लाइट दिली, हलवर पद्धतीने चेडू हाताला होता, लॅक ऑफ डिलिव्हरी, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी समोर सापडले. इम्पॅक्ट जर पाहिला ना तर परफेक्ट मिडल ऑफ द स्टम्प आपण पाहतोय आणि खूप चांगला निर्णय पंचांच्या भूमिकेमध्ये. समित पाटील सरांना आपण पाहतोय, खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची देखील राहिली आहे या स्पर्धेमध्ये. स्वतः आयोजक आहेत आणि आयोजक असताना खूप चांगलं कार्य करत असताना आपण पाहतोय समित पाटील यांना. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती धावपाच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं, त्यानंतर दोन धावा इथे पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. पहिला चेंडू फेस करत असताना मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. टिवरी संघ आणि नौकार संघ आपण या टॉस करण्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघांना. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राईट ऑफ द विकेट ना रुपेश, सहा चेंडू बिरकावला, हवेत खेळला शतरक्षक, डाउन द बॉल पकडला कॅच, अजून एक धक्का, वॉट अ बॉलिंग रुपेश गोवारी, अफलातून गोलंदाजी करतोय, फलंदाज बाद. संघ आणि नौकार दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी आदरणीय सन्माननीय जगदीशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. राजावली संघाचा कर्णधार आणि नौकार स्पोर्ट्स संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. आतापर्यंत तीन विकेट या मॅच मध्ये गमावल्यात संकेत स्पोर्ट्स या टीमनं. अगदी जर पाहिलं तर 49 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी, परंतु पहिल्या षटकामध्ये रुपेश गोवारीनं कमालीची गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत अगदी रोखलाय फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी. जी सुरुवात हवी होती ना सीकेएम स्पोर्ट्सला ती सुरुवात अगदी मिळवली आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना रुपेश गोवारी या मॅचमध्ये. रुपेश गोवारी राईट ऑफ द विकेट ना चावेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला बॉटम एंडचा वापर समोरच्या दिशेने, स्टॅन अँड डिलेवर, चेंडूला सरळ धडलाय सीमारेषेच्या पलीकडे, बॉल जातोय चौकार. दोडक्याने काय फटका खेळलाय, काय जबरदस्त बॉटमेंटचा वापर समोरच्या दिशेने खेळत असताना फलंदाज सुनीलच्या बॅट मधून आलाय कमालीचा फटका. रुपेश पुन्हा एकदा ओहो स्लोवर वन, लॅक ऑफ डिलिव्हरी, इथे देखील ऑन साईडला चेंडूला केवळ ढकललाय आणि एका धावेमध्ये परावर्तित केलाय. इथे एक धाव मिळते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय, 49 धावा या मॅच मध्ये शांती स्पोर्ट्स या टीमला बनवायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट या टीमने गमावल्यात आणि फक्त 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. रुपेश गोवारीचं कौतुक करावं लागेल, काही गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी फलंदाजाची भंभीर उडवली. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 3 षटकांचा असेल हे लक्षात ठेवायचं आहे, कारण आज फायनल खेळवायची आहे सरकार क्रिकेट असोसिएशन आणि साहेब क्रिकेट असोसिएशन मध्ये, त्यामुळे वेळ नाही आहे, त्यामुळे 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जगदीशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टीम राजावली विरुद्ध नौकार स्पोर्ट्स या दोन संघामध्ये आणि लक्षात ठेवायचं हा सामना 3 षटकांचा असेल, नॉन पॉवर प्लेच्या ओव्हर असतील हे देखील लक्षात ठेवा. 3 ओव्हरचा सामना. राजावली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि नौकार स्पोर्ट्स या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय यानंतरच्या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरा, श्वेत आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने काय कंट्रोल दाखवलाय, वा आणि ते धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणखीन एक विकेट माघारी, फलंदाज निघालाय परतीच्या प्रवासाला, फलंदाज हॅश टू द पार्ट.
गोलंदाजी हा चेंडू जर पाहिला तर श्वेतचा कमालीचा होता, खूप चांगला कंट्रोल तिथे फलंदाज सुनीलने दाखवला, परंतु धावबाच्या स्वरूपात तिथे फलंदाज आशिष बाद झाला। गोलंदाज पुन्हा एकदा, श्वेतचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। त्या ठिकाणी जर पाहिलं तर शतरक्षक रोहन पाटील आहेत, दिनेश पाटील, आणि ते एकच धाव होती आणि तिथे दोन धावा मिळाल्या, कारण खराब शतरक्षण झालं त्यामुळे दोन धावा। या दोन धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती, 9 धावा धाव फलकावरती आपण पाहते। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 49 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी शांती स्पोर्ट्स या टीमला, परंतु आतापर्यंत कमालीची गोलंदाजी सीकेएम स्पोर्ट्स या संघाने या मॅच मध्ये दाखवली आहे। यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज, स्वतः यष्टिरक्षक डाऊन द बॉल आणि ते पकडलाय कॅच, अजून एक विकेट जाते माघारी, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। यावेळेस पहिला तर बिगिट करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला होता, सुनीलचा फटका फसला होता, बराच काल हवेत होता आणि यष्टिरक्षक डाऊन द बॉल खूप चांगल्या रीतीने त्याने झेल टिपला। आतापर्यंत 5 विकेट गमावल्यात, म्हणजे आतापर्यंत जर पाहिला तर अर्धा संघ माघारी परतलाय। शांती स्पोर्ट्स या टीमचा श्वेत बॉलिंग ट्रॅक वरती, श्वेतचा हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलेत, शतरक्षक आहे तिथे आणि ते एकच धाव मिळते। या एका दावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 10 या आकड्यावरती। काय गोलंदाजी राहिली, आतापर्यंत 5 विकेट गमावल्यात शांती स्पोर्ट्स या टीमनं, इथे भागीदारी करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील। चेतन पाटील स्ट्रायकिंग एड वरती, श्वेतचा हा चेंडू चेतनच्या विरोधात मोठा फटका, चेंडू हवेत आहे, शतरक्षक जजमॅन चुकलाय, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात। चांगला फटका खेळले होते, अगदी बराच काल चेंडू हवेत होता, शतरक्षक नव्हते, चेतन थोडासा निराश आहे, हा फटका सीमारेषेच्या पलीकडे जायला हवा होता, अगदी असंच त्यांनी ठरवलं, परंतु इथे जर पाहिलं ना तर चेंडू अगदी फटका फसला होता आणि ते दोन धावा मिळाल्या। चेतन पाटील या मॅच मध्ये गोलंदाजी खूप चांगली केली, परंतु फलंदाजी करत असताना देखील त्याला बरसावा लागेल, चांगली कामगिरी आपल्या टीम साठी करावी लागेल। श्वेतचा हा चेंडू फटका फसला, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज श्वेत चेंडू खाली आणि इथे देखील पकडलाय कॅच, विकेट जाते माघारी, चेतन पाटील बॅक टू द पेव्हिलियन। दीक्षितजी पाटील आणि चेतनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरातील आणि त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत। आज मान्यवर या स्पर्धेसाठी वलटाना आपण पाहतोय, सकाळच्या 17 आमचे प्रमुख अतिथी आम्हाला जॉईंट होत आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आणि जुचंद्र परिसरामध्ये जर क्रिकेट म्हटलं ना तर या परिसरामध्ये क्रिकेटवर जीवा पाड प्रेम केलं जातं। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती आपण पाहतोय आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेल संपलाय आणि 12 धावा धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 49 धावा बनवायच्या होत्या टीम शांती स्पोर्ट्सला या मॅच मध्ये, परंतु आतापर्यंत 12 धावा 6 विकेट या टीमने गमावल्यात। येणारे 12 चेंडू इक्वेशन जर पाहिलं तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता। 12 चेंडू मध्ये 37 धावा बनू शकतात का? तर बनू शकतात, कारण क्रिकेटचा खेल आहे, कधी काही होईल याचा नेम नाही, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत लढायचं, फाईट करायची या क्रिकेटच्या पटलावरती। अगदी तसंच काही कार्य या मॅच मध्ये शांती स्पोर्ट्सला करावा लागेल। भावेश हा चेंडू आडव्या बॅटने खेळले, स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला अडवलाय आणि ते एकच धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये, कॉलिंग खराब राहिली आहे आणि फक्त एका दावेवरती फलंदाज समाधान राहतोय। या एका दावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 13 या आकड्यावरती। 13 धावा धाव फलकावरती, पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सीकेएम स्पोर्ट्स या टीमची, गोलंदाजी अगदी खराब राहिली होती शांती स्पोर्ट्सची, शेवटच्या षटकामध्ये चेतन पाटीलला चांगली गोलंदाजी केली, कुठे ते धावा रोखल्या, परंतु फलंदाजी करत असताना शांती स्पोर्ट्स या मॅच मध्ये अगदी बॅकफुटल्या
आणि इथून त्यांना मात्र कम बॅक करावा लागेल, चांगल्या रीतीनं बॅटिंग करावी लागेल, भागीदारी करावी लागेल, कारण सातत्यानं विकेट इथे गमावल्यात या मॅच मध्ये, दबाव आहे या संघावरती. यावे चेंडूला हुक केलाय, शतरक्षक नाहीये, बॉल जातोय फाईल सीमारेषेच्या जवळ, अगदी शतरक्षक पोहोचले, चेंडूला अडवलाय. एक काय जबरदस्त शतरक्षक पाहायला मिळालं, एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि या चेंडूवरती तब्बल 3 धावा पळून काढल्यात. या 3 धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजानं अगदी इम्प्रेस केलाय मागच्या षटकामध्ये, काय गोलंदाजी राहिली, अगदी सातत्याने विकेट घेत असताना गोलंदाज. आणि इथे जर पाहिलं ना तर या षटकामध्ये देखील धावा कमी येत आहेत. गोलंदाज बॉल इन ट्रॅक वरती, भावेश स्ट्राइकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय. महेशला आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 2 धावा त्याच्या बॅट मधून, यावेळेस चांगला चेंडू आहे परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांनी इथे वाईट चेंडू घोषित केलाय. अगदी पडल्यानंतर थोडासा चेंडू वळताना पण पाहिलाय, परंतु अगदी शरीरापासून दूर खेळले होते. इट इज अ व्हाइट बॉल आणि अजून एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. इथे चांगला फटका मिड विकेटला, परंतु शतरक्षक डाउन द बॉल, अजून एक पकडलाय कॅच, व्हॉट अ बॉलिंग, फलंदाज इथे होते बाद. सतरा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय आणि आतापर्यंत 7 विकेट गमावले शांती स्पोर्ट्स या टीमनं या मॅच मध्ये. या षटकामध्ये भावेश देखील इम्प्रेस करतोय, 5 धावा त्यांनी जरूर खर्च केल्यात परंतु महत्वाची विकेट देखील प्राप्त केली. ऑन साईडला मिड विकेटला शतरक्षक त्या ठिकाणी आहेत, शेड्यूल अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. सामना एकतर्फी झालाय असं वाटलं होतं की हा सामना रंगेल, परंतु अगदी एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली सिक्किम स्पोर्ट्स या संघाने आणि अगदी मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि हा टार्गेट अगदी पाठलाग करत असताना कुठेतरी मागे राहिला, कारण ठराविक अंतरालमध्ये विकेट गमावल्यात आणि कुठेतरी दबाव जाणवला शांते स्पोर्ट्स वरती. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका खेळलेत व्हाइट ऑफ लॉंग ऑन वरती, शतरक्षक पुढे आले, चांगलं शतरक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली राहिली आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विशाल भोईर यांना आपण पाहतोय, अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये खूप चांगलं गुणलेखक, खूप चांगल्या पद्धतीनं धाव पुस्तक रंगवलंय आणि खूप चांगली माहिती देत असताना. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, मनगटाचा चांगला वापर, बॅकलिपचा चांगल्या पद्धतीने वापर केला, फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करत असताना या चेंडूला मिड विकेटला खेळलेत आणि इथे एकच धाव मिळाली. बॅकलिपला हाय करून दिलं जात नाही आहे गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण चांगल्या रीतीनं गोलंदाजी केली जाते आणि बॅकलिप खाली ठेवण्यास भाग पडलाय फलंदाजांना, मोठे फटके येत नाही आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. येणारे 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम शांती स्पोर्ट्सला. 7 चेंडू आणि 29 धावा, आतापर्यंत 7 विकेट गमावल्यात. एका बाजूला विकासला पाहतोय, त्याने 2 चेंडू मध्ये 4 धावा या मॅच मध्ये केल्यात आणि एका बाजूला नयनला पाहतोय, त्याने देखील 2 चेंडू वरती 2 धावा या मॅच मध्ये केल्यात, कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली 7 आणि कुठेतरी या मॅच मध्ये संकेत अगदी पाहिलं तर सिक्किम स्पोर्ट्स च्या गोलंदाजानं डोकं वरती केलंय, कारण सुरुवातीच्या फलंदाजानं अजिबात साथ दिली नाही, भागीदारी झालेली नाही आहे, मोठे फटके खेळलेले नाही आहेत, त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांनी डोकं वरती केले या मॅच मध्ये, कारण सातत्याने विकेट घेतल्यात आणि या मॅच मध्ये अगदी पकड मजबूत केली आहे सिक्किम स्पोर्ट्स या संघाने. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या मागे, परंतु डीप मधून शतरक्षक पुढे आले, चेंडूला अडवतायत आणि इथे फक्त एकच धाव मिळते. अगदी जर शारीरिक भाषा
शांती स्पोर्ट्सच्या खेळाडूंची जर पाहिली तर नकारात्मक पाहायला मिळते, कारण 5 चेंडू आणि 28 धावा इथे बनू शकतात. इथे 5 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, परंतु ही क्षमता तुम्हाला ठेवावी लागेल. कारण क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असताना जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना, तोपर्यंत हार नाही मानायची, हे शिकवतं क्रिकेट. आणि यालाच म्हटलं जातं क्रिकेट. तो फलंदाजाने इथे प्रयत्न केलाय, चेंडूला बिरकावलाय ऑन साइडला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक, षटकार. पाला मी याला बॅट स्विंग प्रॉपर, बॅटचा फ्लो देखील खूप छान होता आणि चेंडूला मिडविकेटला अगदी वळवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या गुण तालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 27-27 या आकड्यावरती. कुणालच्या विरोधात चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, विकासच्या बॅटमधून चांगल्या रीतीने त्याने फटका सजवलाय. इथून देखील मोठे फटके आले ना तर या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल टीम शांती स्पोर्ट्स. पुलटाच बॉल ऑन साइडला, अजून एक चांगला फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, दणदण करत चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता, विकास स्ट्रायकिंग एंड वरती आहे, मागील 2 चेंडू वरती 10 धावा त्याच्या बॅट मधून, इथे 3 चेंडू वरती 8 धावा त्याला करावे लागतील. क्षमता आहे या खेळाडूकडे, कारण चांगल्या रीतीने फटके खेळलेत मागील 2 चेंडू वरती. गोलंदाज तयार राईट अप ओवर द विकेट ना विकासच्या विरोधात. इथे चेंडू चांगला आहे, वाईड यॉर्कर, चेंडू आलाय डॉट, कुठेतरी अगदी दीर्घ श्वास घेतला ते घेतला असेल कुणाल ना, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 11 धावा त्याने खर्च केल्या आणि इथे चेंडू आलाय डॉट. येणार आहे 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मिशन इम्पॉसिबल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, इथे देखील अजून एक डॉट चेंडू. वा, चांगली गोलंदाजी करतोय कुणाल आणि त्याला अप्रिशिएट देखील केलं जाते लॉंगॉनच्या शतरक्षकाच्या माध्यमातून, कारण मागील 2 चेंडूवरती जे 2 मोठे फटके आले होते ना, कुठेतरी अगदी मनामध्ये काहीतरी घडलं, कारण धावा बनू शकले असत्या. सुरुवातीपासून जर पॉझिटिव्ह अप्रोच फलंदाजाने दाखवलं असतं ना या मॅच मध्ये तर काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही होत नाहीये. शांती स्पोर्ट्सनं सातत्याने विकेट गमावल्या आणि या डेट ओव्हरच्या षटकामध्ये अगदी जर पाहिलं ना तर टेलंडर्स खेळतात आणि चांगली बॅटिंग करत असताना विकास. इथे अजून एक धमाका विकासच्या बॅट मधून, अगदी जर पाहिलं तर बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. सामना जिंकलाय सीकेएम स्पोर्ट्स न. कॉंग्रेच्युलेशन सीकेएम स्पोर्ट्स, हार्ड लक टफ लक शांते स्पोर्ट्स. हीरो